प्रार्थना म्हणा, सहा महिन्यात अनुभव आला नाही तर मला सांगा, सहा महिन्यात तुला मोक्ष नक्की मिळेल, तू मी सांगतो ते कर, हा मंत्र म्हणजे तुला मोक्ष मिळेल. शिष्याने विचारलं मोक्ष कधी मिळेल, सात जन्मात नक्की, की मेल्यानंतर स्वर्गात. आता हा मेल्यानंतर स्वर्गात गेला का नरकात गेला, कुठे गेला ते सांगायला तो कधी आलाच नाही खाली, कधी तिथून फोन केला नाही, कधी तिथून पत्र पाठवलं नाही, किंवा कधी तिथून फॅक्स केला नाही. प्रत्येकाला असं मनापासून वाटतं, मी सुखी व्हावं, माझं हित व्हावं, माझं कल्याण व्हावं, माझं भलं व्हावं, प्रत्येकाला वाटतं. आता ह्याला उपाय किती सोपा आहे, तुला जे वाटतं ना, तू जी इच्छा करतो ना, तेच तू इतरांसाठी माग. किती सोपं आहे बघा, तुला काय पाहिजे, तुझं कल्याण व्हावं असं वाटतं ना, तू म्हण देवा सर्वांचं कल्याण होऊ दे. तुला असं वाटतं ना तुझं भलं व्हावं, देवा सर्वांचं भलं होऊ दे. तुला असं वाटतं ना आरोग्य मिळावं, देवा सर्वांना आरोग्य मिळावं दे. तुला असं वाटतं ना देवा माझ्या मुलीचं लग्न व्हावं, देवा सर्वा उपवर मुलींचं लग्न होऊ दे, असं म्हणा. म्हणा आणि बघा काय होतं ते. तुम्हाला काही लोक म्हणतात काय वामनराव असं म्हणून काय कधी काय होतं, प्रार्थना म्हणून काय कधी कळून सुखी झालेला आहे, म्हणजे रडत राहूत म्हणतो मी त्याला, म्हणजे घोड्यावर बसण्यापूर्वीच रडायला सुरुवात. असा एक मनुष्य घोड्यावर बसला रडत राहूत, आणि तो लढाईला तो निघाला नाही, घरातल्या लोकांनी त्याला पाठवला, अरे बाकीचे सगळे गेले तू पण जा. हा रडत राहूत घोड्यावर बसला, त्याने आपल्या आपले जे पाय होते ते रिकिबीत घातले, हातामध्ये तलवार, दुसऱ्या हातामध्ये पाठीमागे ढाल, वर शिरस्त्राण, आणि हातामध्ये लगाम घोड्याचा. आता हे रडत राहूत काय म्हणतात, अहो तुम्ही मला सांगता लढाई करा, पण माझा हात इथे बांधला गेलेला आहे, माझ्या हातामध्ये लगाम आहे, त्याने माझे हात बांधले गेलेले आहेत, माझ्या डोक्यावर शिरस्त्राण आहे, त्याने मी आता मराला टेकलेलो आहे, माझ्या हातात अंगात चिलकत घातलेलं आहे, त्याने मी आता हे ओझं इतकं झालेलं आहे की ते कधी काढतो असं झालेलं आहे, आणि माझे पाय जे आहेत ते रिकिबीत अडकलेले आहेत, मी आता काय करू. तू काय करू म्हणजे काय, तू रड. रडत राहूत जे असतात ते काहीही करू शकत नाही. प्रार्थना म्हणून काय होतं हे रडण्यापेक्षा आणि ओरडण्यापेक्षा प्रार्थना करून बघ आणि काय होतं त्याचा अनुभव घे. सहा महिने प्रार्थना म्हणा, सहा महिन्यात अनुभव आला नाही तर मला सांगा, सहा महिन्यात. मी हे सहा महिने उगीच सांगतोय बरं का, म्हणजे मॅक्झिमम सांगतोय. तुम्हाला अनुभव सहा महिन्यात पण येईल, सहा आठवड्यात पण येईल, सहा दिवसात पण येईल. तुमची इंटेन्सिटी किती आहे, तुम्ही किती पोटातून म्हणता का ओटातून म्हणता. पोटातून जर म्हणशील ना तर परिणाम लवकर, आणि सद्गुरू सांगतात म्हणून म्हणतोय वेळ लागेल, मग सहा महिने वाट बघ. पण हे काय करायचं ते मी सांगतो आहे. प्रार्थना जी आहे ना ही सतत म्हणायची, सतत म्हणजे रिकामपणी, कामधंदा सोडून नव्हे, रिकामपणी म्हणायची प्रार्थना. आणि रात्री झोपताना अर्धा तास, रात्री झोपताना अर्धा तास का म्हणायची, त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी बहिर्मन आणि अंतर्मन यांचा संबंध येतो, की तुम्ही जे संकल्प करता, तुम्ही जे चिंतन करता, तुम्ही जी इच्छा करता, ती इच्छा संकल्प हे सिद्ध होण्यासाठी ते अंतर्मनाने स्वीकारावे लागतात. अंतर्मन जोपर्यंत ते स्वीकारत नाही तोपर्यंत ते फळत नाही, आणि म्हणून अंतर्मनाने ते स्वीकारायला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी रात्री झोपताना अर्धा तास म्हणणं आवश्यक आहे. आता गंमत अशी आहे की आपण जो संकल्प करतो तो अंतर्मनात जाण्याच्या आड आपणच येतो. आपण जो संकल्प करतो, इच्छा करतो, ती सफल होण्याच्या आड म्हणजे अंतर्मनामध्ये जाण्याच्या आड आपलं बहिर्मनच येत असतं. म्हणून हे जे बहिर्मन आहे
ह्या बहिर्मनाला स्थिरता आणली पाहिजे. हे बहिर्मन ज्याला स्थिर होतं तेव्हा आपला संकल्प बहिर्मनातून अंतर्मनामध्ये सहज जातो, तो अंतर्मनामध्ये मुरतो. त्या ठिकाणी तो मुरल्यानंतर थोडे दिवसांनी तो स्फुरतो आणि आपल्या जीवनामध्ये प्रगट होतो आणि आपण म्हणतो हे मला लाभ, मला लाभ झाला, मला हे मिळालं, माझं नशीब फळलं असं आपण म्हणतो. सांगायचा मुद्दा असा की हे जी आपली प्रार्थना जी आहे, हे ईश्वरा सर्वांना, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ही प्रार्थना रिकामपणी तुम्ही म्हणत राहिलात आणि रात्री झोपताना अर्धा तास म्हटलं, हळूहळू मनाला स्थिरता येईल. आणि रात्री झोपताना काय होतं ते तुम्हाला सांगतो. रात्री झोपताना आपल्याला झोप कधी येते बऱ्याच लोकांना ठाऊक नसेल. आपल्याला झोप कधी येते, आपले विचार बंद होतात तेव्हा आपल्याला झोप लागते. झोप लागते म्हणून आपण म्हणतो मला झोप लागली, ह्याने झोप आणली नाही, झोप लागली. तर ही जी झोप लागते ते विचार जेव्हा बंद होतात तेव्हा. आता विचार बंद होण्याची सुद्धा क्रिया ही एक व्यवस्था त्या विधात्यानेच केलेली आहे. त्या विधात्याने म्हणजे कालच सांगितलं की संबंध जगामध्ये सर्व ठिकाणी व्यवस्था आहे आणि ती व्यवस्था आपल्या ठिकाणी पण आहे. म्हणून व्यवस्थेला पाहणं म्हणजे देवाला पाहणं, हे पहिलं लक्षात ठेवा. तुम्ही सर्व ठिकाणी व्यवस्था पाहायला सुरुवात करा. हित ते करावे देवाचे चिंतन असं जे म्हटलेलं आहे तो देव तुकाराम महाराज सांगतात नरनारी बाळे अवघा नारायण. सर्व ठिकाणी तो नारायण आहे, तो आपल्यात पण आहे आणि आपल्या समोर जी बायको आहे, मुलं आहे, मित्र आहे, परिवार आहे, या सगळ्यांमध्ये तोच आहे. आणि म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन. म्हणून चिंतन जर तुम्हाला करायचं झालं तर या सर्वांमध्ये तो व्यवस्था रूपाने आहे. म्हणून व्यवस्थेचं तुम्ही ज्यावेळेला चिंतन कराल, व्यवस्थेचं तुम्ही ज्यावेळेला स्मरण कराल, व्यवस्थेचं जेव्हा तुम्ही आठवण कराल, व्यवस्थेचं जेव्हा तुम्ही अनुसंधान कराल, त्या तुमच्या संसारात, तुमच्या प्रपंचात, तुमच्या जीवनात सर्व व्यवस्था होते, आपोआप होते. करून बघा, तुम्ही हे करून बघा. आम्ही जे सांगतो ना ह्या हवेतल्या गोष्टी नाहीत. नाहीतर लोक सांगतात तुला मोक्ष मिळेल. एक बुवा सांगत होता दुसऱ्या आपल्या शिष्याला तुला मोक्ष नक्की मिळेल, तू मी सांगतो ते कर, हा मंत्र म्हण म्हणजे तुला मोक्ष मिळेल. शिष्याने विचारलं मोक्ष कधी मिळेल, सात जन्मात नक्की. बघा, म्हणजे सगळं काय जे सगळं उधारीच्या गोष्टी, गोष्टी सगळ्या उधारायच्या, मेल्यानंतरच्या गोष्टी. स्वर्ग कधी मिळेल, मेल्यानंतर. काय गंमत आहे बघा. आणि आपल्याच धर्मात आहे असं नाही, सगळ्या धर्मामध्ये या सगळ्या भानगडी आहेत, कळलं की नाही. कारण शेवटी धर्म तरी काय, या धर्मातूनच दुसऱ्या धर्मात घेतलेलं असतं, ते काही स्वतंत्र कुठं आलेलं नसतं. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की प्रत्येक धर्मामध्ये ह्या अंधश्रद्धा आहेत की मेल्यानंतर स्वर्गात. आता हा मेल्यानंतर स्वर्गात गेला का नरकात गेला, कुठे गेला ते सांगायला तो कधी आलाच नाही खाली. कधी तिथून फोन केला नाही, कधी तिथून पत्र पाठवलं नाही, किंवा कधी तिथून फॅक्स केला नाही. ह्याच्यापैकी काही तुमचा जो माणूस वर जातो ना तो तुम्हाला कधीही परत भेटत नाही. काही लोक म्हणतात तो मनुष्य परत बिरत कोण येत. तू व्यक्ती एकदा गेली की ती परत कधी येत नाही, लक्षात घ्या. गेली ती गेली. तेव्हा सांगायचा मुद्दा असा तो नरकात गेला, स्वर्गात गेला, या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना भुलविण्यासाठी आहे. लोकांना मिसगाईड करत असतात आणि लोक इतके बावळत भोलसट आणि खुलचट असतात की त्यांना हे सगळं खरं वाटतं. त्यांना सगळं खरं वाटतं, ते असं विचारत नाही की अरे तू मला सांगतो मग तू कशाला इथे राहिलाय, तू जा ना वर स्वर्गात, तू जा ना, मग तू इथे कशाला राहिलायस,
त्या बुवाला कोणी विचारत नाही. त्या कुठलाही शिष्य त्या बुवाला कधी विचारतो, अहो बुवा आम्ही स्वर्गात जाणार आणि तिथे तिकडे पर्या असणार, तिकडे अमृत असणार आणि अमुक असणार आणि कल्पवृक्ष असणार आणि सर्व असणार, मग तूच का नाही जात, तू कशाला इथे राहिलेस? असा कुठला तरी शिष्य बुवाला विचारतो. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की जीवन विद्येमध्ये उदारीचा व्यवहार नाही. हा सूर्य हा जयद्र आम्ही सांगतो ते करा आणि काय होतं ते पहा. आणि ते सुद्धा 6 महिन्यात किती लोकांना अनुभव आलेले आहे, 6 महिन्यात त्यांना अनुभव आले. तुम्हाला ते येतील, पण त्यासाठी 2 गोष्टी केल्या पाहिजेत. एक शुभचिंतन करायला केलं पाहिजे आणि लव वर्क केलं पाहिजे. आता लव वर्कबद्दल मी बोलत नाही जास्त, पण त्याच्यावरच प्रवचन एक वेगळं करावं पाहिजे. पण प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं विधायक काम त्याने अत्यंत मन लावून जीव ओतून अत्यंत कौशल्याने केलंच पाहिजे, तरच तुमचा उद्धार होईल, कुटुंबाचं पोषण होईल, समाजाचं कल्याण होईल आणि राष्ट्राचं भलं होईल. पण हे जर तुम्ही केलं नाही, लव वर केलं नाही, तर ह्या राष्ट्राचं काय होईल हे सांगायला ज्योतिषी नको. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं बल कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.